राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सध्या मोठा संभ्रम सुरू आहे. केंद्र सरकारने मेडिकलच्या प्रवेशासाठी केंद्राच्या धर्तीवर नीट परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. कारण राज्यातल्या मेडिकल प्रवेशासाठी 5 मेला सीईटी घेण्यात येणार आहे. आता सुप्रीम कोर्टाने 1 मे आणि 24 जुलैला नीट घेण्याचा निकाल दिलाय. त्यामुळे नेमकी कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न राज्यातल्या विद्यार्थ्यांसमोर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्राची नीट ही सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असून राज्यातली सीईटी HSC बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष HSC बोर्डाचा अभ्यास केलाय. त्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय. दरम्यान राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमधून सूट मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं JJ रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांनी DME वतीने सांगितलं. महाराष्ट्राला नीटमधून कायमस्वरूपी वगळावं, अन्यथा पुढील 2 वर्ष MHT CET आयोजित करू द्यावी अशी मागणी करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिंदगार यांनी सांगितलं. 2012 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळीही राज्य सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती. राज्यातल्या विद्यार्थ्यांना असं आयत्या वेळी वेगळ्या पॅटर्नची वेगळ्या काठिण्य पातळीची परीक्षा द्यायला लागू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिंदगार यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतल्या वेलिंग्टन संस्थेचे संचालक उदय साळुंखे पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. साळुंखे यांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कसून चौकशी केली. चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या आहेत. साळुंखे यांच्या कुटुंबियांच्या 18 कंपन्या आहेत, तर स्वतः साळुंखे 3 कंपन्यांवर संचालक होतात. साळुंखे यांनी शिक्षण प्रसारक मंडळीची परवानगी घेतली होती का असा प्रश्न निर्माण होतो. परवानगी घेतली नसल्यास नवीन विश्वस्त मंडळ त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला जातोय. मेपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टानं फेटाळला आहे. त्यामुळे सचिन अग्रवालला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पुण्यात 5 लाखात घर अशी योजना मेपल ग्रुपनं आणली होती. यात 1000 ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतही घरं देणार असल्याचं मेपलनं म्हटलं होतं. मात्र या योजनेवर आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर सचिन अग्रवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मराठवाड्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी आता आणखीन 40 डब्यांची मालगाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या गाडीची कोटामध्ये साफसफाई सुरू आहे. 10 ते 12 दिवसात पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय सुरेश प्रभू यांच्याशी देवेंद्रजी फडणवीस यांनी मी चर्चा केली आणि त्यांना अतिरिक्त रेल्वे देण्याच्या संदर्भात विनंती केली. माननीय सुरेश प्रभू साहेबांनी या ठिकाणी 40 डब्यांची एक नव्यानं ट्रेन देण्याची विनंती जी आहे ती त्यांनी तत्वतः मान्य केलेली आहे. आता हे पाणी जे आहे ते जालना जिल्ह्यातील परतूर येथे असलेल्या दुधना प्रकल्पामधून लातूर शहरामध्ये किंवा लातूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेण्याचं नियोजन आम्ही करतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. मिरजहून लातूरला रेल्वेनं आलेलं पाणी स्टेशनजवळील विहिरीत टाकल्यानंतर ते विहिरीतून टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जात होतं. आता मात्र हा वेळखाऊपणा बंद होणार आहे. आता रेल्वे स्टेशनहून थेट आरवी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची 3 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाली आहे. त्यामुळे थेट स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी जात आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांना पूर्वीपेक्षा लवकर पाणी मिळत आहे. नाशिक महापालिकेच्या कक्षेत असलेल्या गावांमध्ये सध्या लोकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. गेल्या 2 वर्षांपासून पाणी पुरवठ्याची परिस्थिती कठीण असल्यामुळे गावं पाणीपट्टी भरण्यास नकार देत आहेत. महापालिका मात्र येरे माझ्या मागल्या करत लोकांना तहानलेलंच ठेवत आहे. मराठी बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकात कविता समाविष्ट होण्याचा बहुमान मिळालेल्या बालकवयित्री सोनाली फुफरे हिची यवतमाळ जिल्हा प्रशासनानं बळीराजा चेतना अभियानासाठी चेतनादूत म्हणून नियुक्ती केली आहे. सोनाली सोबतच तिची मराठी विषय शिक्षिका कीर्ती पेटकर आणि शेतकरी असलेले वडील श्रावण फुफरे यांनाही चेतनादूत बनवण्यात आला आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनाला उभारी मिळावी, त्याच्यात उमेद निर्माण व्हावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून शासन प्रशासन आणि जिल्हाभरातील नागरिक बळीराजा चेतना अभियान राबवत आहेत. त्या चेतनादूत म्हणून सोनाली तिचे वडील आणि शिक्षिका देखील योगदान देणार असून सोनालीनं पुढची कविता शेतकरी या विषयावर लिहिण्याचं ठरवलं आहे. जिथे 1 हंडाभर पाणी विकत घेण्याची वेळ आहे तिथे लोखंडी सावरगाव इथल्या शिक्षक राजपाल देशमुख यांनी आपला पाण्याचा बोर गावकऱ्यांसाठी खुला करून त्यांची तहान भागवण्याचं पुण्य केलं आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला असून सर्व बोर कोरडे पडले आहेत. अशावेळी ग्रामस्थांना पाण्यासाठी 3-4 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. मात्र राजपाल देशमुख यांच्यामुळे ग्रामस्थांचा प्रश्न सहज सुटला आहे.
लातूरमध्ये दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिक बोअरवेलचं पाणी पीत आहेत. बोअरवेलच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण अधिक असल्यानं नागरिकांमध्ये पोटाचे आणि हाडाचे विकार वाढत आहेत. त्यामुळे लातूरच्या डॉक्टर अशोक पोतदार यांनी पुढाकार घेऊन गावागावात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं आयोजित केली आहेत. ज्या दुष्काळग्रस्त रुग्णांना मोफत औषधांचं वाटप केलं जात असून आतापर्यंत 6,000 अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. मुंबईत पोट भरण्यासाठी आलेल्या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांची महानगरीतही परवडत होत असल्याची बातमी झी मीडियानं सर्वप्रथम दाखवली आणि त्यानंतर दुष्काळग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र मुंबई महानगरपालिकेनं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं दिलेलं आश्वासन अजूनही कागदावरच असल्याचं उघड झालंय. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या भटवाडी भागात राहणाऱ्या दुष्काळग्रस्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठराव मुंबई महानगरपालिकेनं एकमतानं संपत केला. मात्र दुष्काळग्रस्तांना टँकर पुरवण्याव्यतिरिक्त अजूनपर्यंत कोणतीही मदत महानगरपालिकेनं केलेली नाही. त्यामुळे घाणीचा डोंगर आणि असुविधांमध्ये दुष्काळग्रस्त आजही राहत आहेत. पालिकेचे स्थानिक सहाय्यक आयुक्त यांना या विभागाला आतापर्यंत साधी भेट देणंही जमलं नाही. झी मीडियानं याबाबत जाब विचारल्यानंतर त्यांना जात आली. गोंदिया जिल्ह्यात अचानक आलेला वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडला असून 20 ते 25 क्विंटल एवढ्या आंब्याची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्याअंतर्गत असलेला बिरसी कामठा घाट टेमणी या भागात फळबागांना मोठा फटका बसलाय. तसंच वादळी वाऱ्यामुळे घरांवरील छप्पर उडून गेल्यानं घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भारत संचार निगमचा टॉवर पडल्यामुळे या भागात मोबाईल सेवा तात्पुरती खंडित झाली होती. तर या पावसामुळे वीज पुरवठाही काही वेळासाठी बंद होता. मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता आहे. ना विकास क्षेत्र आणि मिठागरं विकासासाठी खुली करण्याच्या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमींबरोबरच शिवसेनेकडूनही विरोध होऊ लागलाय. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसंच विकास नियंत्रण नियमावलीत TDR, फंजिबल, FSI सारख्या अनेक गोष्टींबाबत स्पष्टीकरण नसल्यानं रिअल इस्टेट क्षेत्रात संभ्रमाचं वातावरण आहे. नागपूरची मेट्रो मार्गी लागली मग पुणे पिंपरी चिंचवड तसंच ठाण्याची का नाही असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय. पुण्यामध्ये भाजपचे 8 आमदार आहेत मात्र मेट्रो होत नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. पुण्यातील नगर रोड BRT बस सेवेचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी अजित पवार यांनी स्वतः BRT बसमधून प्रवास केला. राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी 2 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. हा दावा कोल्हापूर न्यायालयात दाखल केला आहे. गडहिंग्रज साखर कारखाना निवडणुकीत सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप केले होते. त्या आरोपांविरोधात हा दावा दाखल करण्यात आलाय. अगोदरच नेत्र शस्त्रक्रियेमुळे वादाच्या भोऱ्यात सापडलेले जिल्हा रुग्णालय पुन्हा नव्या वादात सापडलं आहे. बाळणपणासाठी आलेल्या महिलेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. या प्रकरणात डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कानळदा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजूबाजूच्या 11 गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी थांबत नसल्यामुळे गावकरी महिलांनी या आरोग्य केंद्राला टाळे ठोकलं. हे आरोग्य केंद्र जळगाव शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असून बऱ्याच वेळा या आरोग्य केंद्रात तातडीच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णाला येथील डॉक्टर थेट जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. नगर मनमाड रस्त्यावरील येवला तालुका हद्दीत अनकाई बारी इथं पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 2 गावठे रिव्हॉल्वरसह 2 जिवंत काढतूसं जप्त केली. जवळपास 21,000 रुपयांचा हा मुद्देमाल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या तिघांवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातले आहेत. चित्रपट मालिकांमधून काम देण्याचं आमिष दाखवून तरुण तरुणींना 1,00,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या संदीप खोनबारे याला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप हा मूळचा कागल तालुक्यातील कामानिमित्त मुंबईत गेला होता. चित्रपट सृष्टीशी त्याचा जवळचा संबंध आल्यानं या संधीचा फायदा घेत त्याने महाराष्ट्रातील तरुण तरुणींनाच गंडा घातलाय. राज्यभरातून 15 पेक्षा अधिक जिल्ह्यात आणि गोव्यातील तरुण तरुणींची त्यानं 1,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. पेशानं आर्किटेक्ट असलेला संदीप गेले 4 ते 5 वर्ष राज्यातील तरुण तरुणींना फसवण्याचं काम करतोय. मुंबई, वाशी, ठाणे, नवी मुंबई, पणजी आदी उर्वरित महाराष्ट्रात त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
संपूर्ण कोकणात वाळू उपशाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी खाडी पात्रातील वाळू ड्रेझरनं काढण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली असली तरी वाळू उपशाच्या लिलावाला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. महसूल प्रशासनानं वाळू उपशाची ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवली. एकट्या रायगड जिल्ह्यात 27 ड्रेझर्सच्या परवानगीतून शासनाला सुमारे 94 कोटी रुपये महसूल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी शेवटच्या दिवसांपर्यंत एकही टेंडर आलं नाही. यापूर्वीही वाळू उपसा लिलावाला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, त्यामुळे मागील 3 वर्षांपासून जिल्ह्यातील अधिकृत वाळू उपसा बंद आहे. लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यानं शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागतंय. स्वस्तात सोनं देण्याचं आमिष दाखवून पालीतल्या सराफाला लुटणाऱ्या 6 आरोपींना माणगाव सत्र न्यायालयानं जामीन नाकारलेला आहे. त्या 6 जणांच्या टोळक्याला रमेश परमार आणि त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण करत 1.25 कोटी रुपये आणि दागिने लुटले होते. वैयक्तिक समस्या आणि शारीरिक विकार दूर करण्याच्या सबबीखाली पैसे लुबाडण्याचा प्रकार उघडपणे होत असल्याचं नागपुरात उघडकीस आलंय. या प्रकरणी एका भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं अटक केली आहे. भोळ्या भाबड्या नागरिकांना फसवून प्रसंगी त्यांचं अहित होण्याची धमकी देत हा भोंदू बाबा त्यांना गेल्या 6 महिन्यांपासून लुबाडत होता. राज्य सरकारनं कायदा केल्यानं अशा भोंदू बाबांवर कारवाई करणं आता सोपं झालं असून सर्वसामान्य नागरिकांनी याची जाणीव ठेवत असल्या प्रकारांना बळी पडू नये हीच अपेक्षा आहे. कल्याण पूर्वेतल्या चिंचपाडा भागातील साकेत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेमध्ये चक्क डमी विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीची परीक्षा देण्यासाठी बसवल्याचं उघड झालंय. समाजसेविका दर्शना राणे यांनी कल्याणमधल्या साकेत महाविद्यालयावर धडक दिली. तेव्हा 5 डमी विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेची 10वी आणि 12वीची परीक्षा देत असलेले त्यांना आढळून आलं. या 2 मुलींचाही समावेश होता. या कारस्थानामध्ये विजय पाल नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या डमी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत साकेत महाविद्यालयानं हात वर केले आहेत. बलात्कार पीडित किंवा ऍसिड अटॅक पीडित महिलांवर त्वरित उपचार करण्याचे आदेश खासगी रुग्णालयांना द्या असे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले. असे आदेश लवकरात लवकर दिले नाहीत तर हायकोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईला तयार रहा असा इशारा न्यायालयानं दिला आहे. वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारकडून यासंदर्भात अध्यादेश का जारी झाला नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा स्टंट अखेर फसलाय. समाजवादी पार्टी आणि मुस्लिम महिला संघटनांनी तृप्ती देसाईच्या दर्गा प्रवेशाला जोरदार विरोध केला. हाजी अली दर्गा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र तरीही तृप्ती देसाई या हाजी अली परिसरात दाखल झाल्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह निर्माण झाल्यामुळे अखेर तृप्ती देसाईंनी काढता पाय घेतला. त्यामुळे शनिशिंगणापूर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात यशस्वीरित्या प्रवेश करणाऱ्या देसाईंचा मुंबईतला स्टंट मात्र फसल्याची चर्चा आहे. डाळीचं दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्या कायद्याची गरज नाही, त्यासाठी अस्तित्वात असलेल्या अत्यावश्यक सेवा वस्तू कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं केली आहे. तशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ग्राहक पंचायतीनं माजी सॉलिसिटर जनरल सोली सोराबजींचा सल्ला घेतला होता. नवा कायदा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जुन्या कायद्याची तातडीनं कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. शेगाव विकास आराखड्याअंतर्गत शहरात विविध विकास कामं संथगतीनं सुरू असल्याच्या निषेधार्थ आंदोलनं केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर नागिन डान्स करत आंदोलन केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं यावर्षी प्रथमच महाविद्यालयीन पातळीवर पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य विद्यालयात प्रथमच हा पदवी वितरण समारंभ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ व संस्थेचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पदवीचं वितरण करण्यात आलं. या पदवी वितरण समारंभ प्रसंगी माजी महाविद्यालयीन पदवीधर 44 विद्यार्थ्यांना पदवीचं वितरण करण्यात आलं. मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा सोहळा पार पडला. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या परेडबाबत मनसेनं प्रश्न उपस्थित केले आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या परेडवेळी आवाजाच्या मर्यादेचं बंधन असणार आहे का? ध्वनीमर्यादेचं बंधन असल्यास त्याचं उल्लंघन झाल्यास कोणावर आणि काय कारवाई केली जाणार असा सवाल मनसेनं मुंबई पोलिसांना विचारलाय. मनसेच्या गुढीपाडवा सभेवेळी ध्वनीमर्यादेचं उल्लंघन झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर मनसेनं हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
शाळेत जाणाऱ्या मुलांच्या वॉटर बॅगवर त्वरित बंदी आणू नका, टप्प्याटप्प्याने हा नियम अंमलात आणा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारनं नियमावली तयार केली आहे. त्यानुसार काही शाळांनी मुलांना शाळेत वॉटर बॅग आणायला मनाई केली आहे. याबाबतच्या सुनावणीवर न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. पोलिसांची पिस्तूल वाशी रेल्वे स्थानकातून चोरणाऱ्या 3 पैकी 2 चोरांना 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिस्तुलासह जेरबंद करण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. वाशी रेल्वे स्थानकातल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांचा माग काढला तर मोबाईल टॉवर लोकेशनद्वारे शोध घेत चोरांच्या मुसक्या आवळल्या. रात्रपाळी संपल्यानं पोलीस हवालदार भानुदास रासकर मंगळवारी रात्री वाशी रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक 4 वर झोपले होते. आपल्याकडची पिस्तूल बॅगेत ठेवून ते झोपी गेले होते. त्यावेळी चोरांनी त्यांची बॅग लांबवून पिस्तूल चोरलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत नकली सोनं तारण म्हणून ठेवलं गेल्याचं उघड झालं आहे. थकबाकीदार ठेवीदाराच्या सोन्याचा लिलाव सुरू असताना हा प्रकार उघडकीस झाला. ठेवीदाराला लाखोंचं कर्ज देताना त्याच्याकडून सोनं तारण म्हणून ठेवलं गेलं होतं. त्यावेळी सोन्याच्या शुद्धतेची शहानिशा केली गेली नव्हती का, हा प्रश्न यामुळे निर्माण झाला. संपूर्ण भारतीय बनावटीची दिशादर्शक प्रणाली परिपूर्ण करणाऱ्या IRNSS-1G या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून झालं. अत्यंत भरोशाच्या PSLV-C33 या रॉकेटच्या सहाय्यानं उपग्रह त्यांच्या कक्षेत गेला. अमेरिकेच्या GPS प्रणालीला पर्याय ठरणारी इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम इस्रोनं विकसित केली आहे. त्यामुळे एखाद्याचं अचूक ठिकाण, दिशा, वेग याचीही माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे भारतीय उपखंडात म्हणजे देशाच्या सीमेपासून 1500 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक दिशादर्शन होऊ शकणार आहे. ही सगळी उड्डाण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बघितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. ऑगस्ट हेलिकॉप्टर डीलमध्ये किती पैसे मिळाले हे जाहीर करा, असं आवाहन भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिलं आहे. या प्रकरणी लाच घेणाऱ्यांची नावं जाहीर करण्याचं आवाहनही शहा यांनी दिलं आहे. तसंच UPA काळात अनेक घोटाळे झाल्याचंही शहा म्हणाले. सोनिया घाबरत नाहीत म्हणून जास्त घोटाळे झाल्याचा टोलाही शहा यांनी लगावला आहे. ऑगस्टच्या वेस्टलँड हेलिकॉप्टर डील प्रकरणावरून संसदेत पुन्हा गदारोळ सुरू आहे. यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातला. या प्रकरणातील लाचखोरीत काँग्रेस नेत्यांची नावं आल्याबद्दल काँग्रेसनं भाजपकडे उत्तर मागितलंय. तसंच या प्रकरणात तपास पुढे जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. ऑगस्टच्या वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचं समोर येताच फिन मेकानिका या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. असं असताना या कंपनीला मोदी सरकारनं काळ्या यादीतून बाहेर का काढलं, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. या डील प्रकरणी आता CBI अहवाल मागवून फिन मेकानिका या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलं. तसंच UPA सरकारच्या काळात फिन मेकानिका कंपनीवर कोणतीही बंदी घालण्यात आली नव्हती असंही भाजप सरकारनं म्हटलंय. माजी क्रिकेटर आणि माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली आहे. अमृतसरहून 3 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या सिद्धू यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली होती. लोकसभा निवडणुकीत अरुण जेटली यांच्यासाठी पक्षानं तिकीट कापल्यापासून सिद्धू भाजपपासून काहीसे दूर केले होते. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराज असलेले सिद्धू आम आदमी पार्टीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. राज्यसभेतील नियुक्तीनं भाजपपासून असलेला सिद्धू यांचा दुरावा कमी होणार आहे. तसंच पुढील वर्षी पंजाब निवडणुकीचंही गणित यामागे असल्याचं बोललं जात आहे. सूर्यनारायण आता चांगलाच तापतोय. पारा 40°C पार गेलाय. वाढतं उकाड्यामुळे सारेच हैराण झालेत. यात मुक्या जनावरांची कल्पनाही न केलेली बेरी. हीच बाब लक्षात घेऊन अहमदाबाद आणि सुरतमधल्या प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. प्राणी आणि पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसंच प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जागोजागी पाण्याची फवारे आणि पाण्याच्या डबक्यांची सोय करण्यात आली आहे. कडाक्याच्या उन्हात मुक्या प्राण्यांसाठी थंडा कूल सोय या दोन्ही प्राणी संग्रहालयात करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयाच्या उपक्रमाचं इथे येणाऱ्या पर्यटकांनीही कौतुक केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.